ही जी पूजा आहे ना याला म्हणतात रुद्रमंडल। रुद्र हाँ रुद्रमंडल म्हणजे ते ईशान्य दिशेला असते म्हणून ते रुद्रमंडलाची पूजा आहे। ही जी पूजा आहे ही नवग्रहांची पूजा आहे त्याला हाँ त्याला म्हणतात नवग्रह मंडल। ही जी पूजा आहे ती वास्तुमंडल आहे। वास्तुमंडल आहे ती जी पूजा आहे ती 64 योगिनी मंडलाची पूजा आहे ती। हा 64 योगिनी पूजा। ती आहे पूजा आहे ही मातृका पूजन आहे। हा 16 मातृका पूजन 16 मातृका असतात। हा 16 मातृका असतात। कशाची पूजा आहे? हे पुण्यवाचन आहे याला म्हणतात पुण्यवाचन। हे वास्तु प्रतिमा आहे। हे वास्तु प्रतिमा आहे ना ही जी वास्तु प्रतिमा आहे ही आग्नेय दिशेस पालथी ठेवतात। आग्नेय दिशेस जो किचन कट्टा असतो ना याला कराचा आग्नेय दिशेला त्याच्यामध्ये ही वास्तु प्रतिमा पालथी ठेवतात आग्नेय दिशेस। हे जे आहे ना ही वास्तु प्रतिमा आहे ना ती वास्तु प्रतिमा याच्यामध्ये पालती ठेवायची याच्यामध्ये मोती पोळा टाकायचा आणि आग्नेय दिशेस किचन रूम मध्ये वास्तु निक्षेप करायचा आग्नेय दिशेस। आणि किचन म्हणजे काय? हा दाखवा। हा गुरुजी हे आग्नेय दिशा जी आहे ना हे प ही पूर्व आणि दक्षिणेचा मधला कोपरा म्हणजे आग्नेय। आणि उत्तेजा पूर्व आणि उत्तरेचा मधला कोपरा ईशान्य। ही जी दिशा जी आहे ना ही पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर दिशा आहे म्हणून आपण पूर्व पश्चिम वास्तुशांतीची पूजा मानलेली आहे आणि आपण जे चालू केलेलं आहे ते ईशान्य दिशेपासून चालू केलेलं आहे। ते जे आहे ना ते पूर्वीकडे मध्यस्तंभ होते त्या मध्यस्तंभांना साडी नेसवत होते त्याच्यामुळे आता मध्यस्तंभ राहिलेले नाही म्हणून ते आपण गुढी म्हणून उभा केले। हा त्याला गुढी गुढी म्हणतात। ते जे तुम्हाला जे दिसतंय ते यज्ञकुंड आहे। हो त्याच्यामध्ये यज्ञ करतात। त्याला म्हणतात सप्तधान्य आहे ती। तुरीची डाळ मुगाची डाळ उडीद डाळ हरभरा डाळ अशा 7 प्रकारच्या ज्या डाळी असतात त्याला सप्तधान्य म्हणतात।